सकाळ सकाळी 4 वाजता पहिली मिसाईल पडली आणि त्यांनी आम्ही उठलो. आम्हाला सांगण्यात आलं तुम्ही इंडियाचा झेंडा लावा, हे ठीक आहे, पण ती 1 किलोमीटर आधी सोडलेली मिसाईल ही नाही बघणार आहे की तुम्ही झेंडा लावलाय का काय लावलाय. दुपारी गर्मीमुळे मला पायाला आलेला घाम, रात्री -5 टेम्परेचर झाल्या तोच घाम बर्फात झाला. युक्रेनमध्ये जे खर्च आहे तो खूप कमी आहे, जसं 30 लाख पर्यंत तुमचं 6 वर्ष होतात, पण तोच इंडियामध्ये 1 करोड पर्यंत जातो. सो ह्यामुळे मग आम्ही माझ्या बाबांनी मग युक्रेन या देशात जाण्याचा विचार केला. तर युक्रेनचा जो प्रेसिडेंट आहे झेलेन्स्की, तो म्हणाला आम्हाला जायचं आहे नेटोमध्ये, पण पुतीन हा म्हणाला जर तू नेटोमध्ये गेलास तर मग मी तुला घेणार. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये जे भयंकर असे युद्ध सुरू आहे, त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील बरेचसे नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. आणखीन त्या पाठा रायगड जिल्ह्यातील जवळपास 30 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्यातील तळा तालुक्यातील यश उदय कालभरे आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. युक्रेनवरून सुस्थितीत परत आलेले आहेत ते. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. यश, काय सांगशील, काय तिकडची परिस्थिती होती सध्याची? सध्या तरी तिथे आता तिथे आता एकदम सगळ्या गोष्टी तिथे तुटतच आहेत सतत. लाईक रशिया थांबतच नाही आहे, तिथे सतत मिसाईल्सवर मिसाईल्स टाकत जाते. सुरुवात झाली होती फेब्रुवारी 24 फेब्रुवारीला सकाळ सकाळी 4 वाजता पहिली मिसाईल पडली आणि त्यांनी आम्ही उठलो. तितक्यात माझ्या आईबाबांचे मला फोन आले की यश, आता वाटतंय फ्लाईट वगैरे सगळं बंद झालं आहे. तेव्हा मग आम्हाला पहिली धडकी बसली की आता आम्ही करायचं काय पुढे, तर फ्लाईट बंद झालंय वगैरे. यानंतर मग सकाळ सकाळी 11 वाजताच्या दरम्यान अजून एक मिसाईल पडली. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता आम्हाला घरीच बसायला लागेल, बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. पण तरी पण आता घरी आम्हाला जेवणाचं साधन वगैरे काही नव्हतं तेव्हा त्यावेळेस. मग आम्ही विचार केला की आता वेळ आहे थोडासा, पण 10 मिनिटं 5 मिनिटं लगेच जाऊन जवळच्या दुकानातून जाऊन कार्ड घेऊ. तर आज यात इश्यू असा झाला की आम्ही कार्ड वापरतो, तर कार्डातून पैसे एटीएमधून काढावे लागतात. तर बाहेर गेल्यावर पाहिल्यावर तर सगळी एटीएममध्ये एवढ्या मोठ्या लाईनी की तुम्ही काढूच शकत नाही, आणि 1 तास एवढा तर तुम्ही उभंही राहू शकत नाही, कारण सतत ते लोक पाडत जात आहेत जिथे भेटेल तिथे. त्यामुळे तुम्ही असं असेल की तुम्ही बाहेर गेला तर पहिलं लगेच 2-5 मिनिटाचं काम लगेच घ्या, साधन आणि घरी या, एवढंच तुम्ही करू शकता. सो आम्ही तरी थोडी डेअरिंग केली की आता काय आता करायला राहाय, जगायचं असेल तर जा आणि आणा. मग आम्ही असा विचार करून लगेच गेलो आणि बाजारातून सगळ्या गोष्टी घेतल्या आणि 4-5-10-15 दिवसाचं तरी स्टॉक करून ठेवलं घरी की आता बघू पुढे काय होतंय असं. हे तर पहिल्या दिवशीचं तर हेच घडलं. मग दुसऱ्या दिवशीपासून गोष्टी अजून जोरात वाढाव्या लागल्या. आम्हाला वाटलं की आता ठीक आहे, 1 दिवस झालं, नंतर नाही होणार. तर दुसऱ्या दिवशी करण्यात हे आलं की रशियानी हे आमच्या युक्रेनच्या शहरातील जे अँटी एअर डिफेन्स सिस्टम जे असतं, जे प्लेन विमानांना उडवतं, ते ऑफलाईन म्हणजे बंद करून टाकलेलं. त्यामुळे आमच्यावरचं जे डिफेन्स जे कव्हर होतं, प्रोटेक्शन, ते गेलेलं. त्यामुळे रुसचे विमान कुठेही येऊन काही टाकून जातील आणि आम्ही त्यात काही करू शकत नव्हतो. मग दुसऱ्या दिवशी असं झालं, भारताकडून कळून आलं की आता हे लोक ऑलरेडी विमान पाठवत होते आम्हाला परत नेण्यासाठी. ते त्यांनी बंद केलं होतं जेव्हा हे चालू झालं 24 तारखेला, पण ह्यांनी परत ते रिन्यू केलं आणि सांगितलं की आता तुम्हाला युक्रेनमध्ये आम्ही विमान नाही पाठवू शकत, तर आम्ही बाजूच्या देशांमध्ये तुमच्यासाठी विमानं पाठवू. मग आता आमच्यामध्ये मोठा प्रश्न आला की आता आम्ही मग तिथे प्रवास कसा करू, कारण इथे आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. मग काय झालं, आता मी जिथे राहतो हे आहे ओडेसा म्हणून सिटी आहे, ही युक्रेनच्या साऊथ म्हणजे ब्लॅक सी या समुद्राच्या जवळ आहे. आणि ह्या रशियाचा हमला सर्वात जास्त कीव ह्या कॅपिटलमध्ये झाला होता. आमच्याकडे ह्यांचा हमला होत होता या ब्लॅक सीवरून, ते लोक एक जहाज पाठवत होते. तर या सगळ्या शिप्समध्ये होते त्यांचे टँक, तर ते टँक डायरेक्ट आमच्या शिपचं जे आपलं हे असतं बीच वगैरे असतं त्यातून ते बाहेर येत होते असं. तर त्यांची तिथे मारामारी चालू होती आणि ह्या सगळ्यांमध्ये आमची घरं वगैरे होती. तर मग आम्ही काय झालं विचार केला की आता आपण आमच्या जवळची बॉर्डर होती मल्डोवा म्हणून नावाचं जे शहर होतं त्यात, तर ते होतं 40 किलोमीटर लांब
मग आम्ही गव्हर्नमेंटनं सांगितलं की आमच्याजवळ मॉल्डोवाला आम्हाला पाठवा, कारण ते 40 किलोमीटर लांब आहे. आम्हाला रोमानिया, हंगेरी ह्या बॉर्डरवर आम्ही जाऊ शकत नाही, कारण ते आमच्यापासून 900 किलोमीटर लांब आहे. आम्ही कसं आमचा जीव भीतीत घालून एवढं 20-20 तास ट्रॅव्हल करू ट्रेनने तिथे पोचायला, की जर वरून काय मिसाईल पडलं तर. कारण आम्हाला सांगण्यात आलं तुम्ही इंडियाचा झेंडा लावा, हे ठीक आहे, पण ती 1 किलोमीटर आधी सोडलेली मिसाईल हे नाही बघणार आहे की तुम्ही झेंडा लावलाय का काय लावलाय. जे काही हालतं त्याच्यावरती जाऊन आपटणार आहे. मी मोस्ट प्रॉब्ली ती टँकवर हे होईल, पण आमची ट्रेन बसेस हे सुद्धा हालतच आहे खाली. सो त्यामुळे मग आम्ही विचार केला की मी ऍटलीस्ट स्वतः की मी थांबतो. माझ्या आई बाबांनाही मी विसरतात विचारतो की आई हे करू का नको, मी जाऊ का नको. ते म्हणाले तू थांब म्हणून सध्या. आणि माझे सगळे मित्र जे होते ते निघाले, ते नाही थांबू शकले अजून, की आम्ही आता नाही थांबू शकत असं चाललो. तर हे लोक ट्रेननी वरती रोमानियाच्या बॉर्डरवर गेले, 20 तास ट्रॅव्हल करून तिथे रोमानियाच्या बॉर्डरवर. हे चर्निविची नावाचं एक शहर आहे युक्रेनच्या आणि रोमानियाच्या बॉर्डरवर. तिथे हे पोचले 20 तासानंतर आणि तिथे थांबले. तर तिथे मी ह्यांच्या सतत संपर्कामध्ये होतो की काय होतंय मला सांगा, तुम्ही नीट पोचला. म्हणजे मला अनुभव येईल की कुठला हा या सगळ्यामध्ये वे आहे जो इझिली किंवा थोडं तरी सेफली काढेल बाहेर. तर हे तिथे जाऊन थांबले आणि माझे अजून एक दुसरे मित्र बसनी गेले. तर बसनी ते दुसऱ्या हंगेरी बॉर्डरवर गेले. हे आहे उजगरोद नावाच्या शहराच्या जवळ, जिथे चॉप पॉइंट नावाची एक बॉर्डर आहे. तर आता काय झालं, हे माझे मित्र चर्निविचीवाले आणि उजगरोदवाले वेगवेगळ्या जागेवर होते. दोघांकडून एकच प्रहे होता की तुम्हाला थांबावं लागेल त्या बॉर्डरवर. आता चर्निविचीवाली तर तिथे होते 5,000 का 7,000 लोक होती ऑलरेडी लाईनीत बॉर्डरच्या, वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या इथून. तर ते विचारत होते आता आम्ही हे बॉर्डर कसं क्रॉस करावी. तर ते बोलतात तुम्हाला थांबावं लागेल 1 दिवस 2 दिवस. हे ज्या तिथे पोचले त्यांना कळलं, त्यांच्या आधी ऑलरेडी 2-3 दिवसापासून आलेली लोक तिथे आहेत. मग ह्यांची बारी कधी येईल ह्यांना कळतच नव्हतं. मग हे दोन गोष्टी कळल्यानंतर लकीली मला एक कळण्यात आलं की आता UAE ला एक माणूस राहत, त्यांचं नाव आहे गिरीश पंत म्हणून. तर त्यांनी काय केलं, त्यांनी एम्बेसीला फोन पण केला आणि त्यांनी मॉल्डोवा बॉर्डर, युक्रेन मॉल्डोवा बॉर्डर आहे तिथे फोन करून त्यांना सांगितलं की प्लीज आमचे भारतीय हे आहेत त्यांना प्लीज तिथून जाऊन द्या म्हणून पुढे. त्यामुळे त्यांचे मला खूप आभार आहेत की त्यांनी हे केलं आणि त्यावेळेस ते आमच्याशी सतत कॉन्टॅक्टमध्ये होते. मग आम्ही आधी पण ट्रेननी जायचा विचार केला होता चर्निविचीला, पण मग आम्ही विचार केला हे 40 किलोमीटर बॉर्डर थोडी बरी पडेल एवढ्या लांबून जाण्यापेक्षा. आणि या बॉर्डरला पोचायला आमच्या युनिव्हर्सिटीजवळ बसेस होत्या 3 अरेंज केलेल्या. मग आम्ही कसं तरी करून लगेच सगळे कपडे घालून तिथे पळालो, कारण भीती अशी होती की बाहेर सैनिक पण होती. आता वरून मिसाईल पडतात, बाहेर सैनिक आहेत, त्यावेळी तुम्ही बाहेर गेलात तर त्यांनी सांगितलेलं बाहेर पडू नका. 6 वाजल्यानंतरचा कर्फ्यू असायचा, 6 ते सकाळी 6 पर्यंत 12 तासाचा. त्यामुळे ते उजेडात तुम्ही जे काही कराल तेच. परत उजेडात पण रशियनचे स्पाय म्हणून लोक असायची. ते काय, तर आम्हाला सांगण्यात आलेलं हे लोक काय करतात, तुम्हाला कुठल्या तरी एका ॲली म्हणजे असं एका ह्याच्यात नेतात कोपऱ्यात आणि तुम्हाला मारून तुमचे कपडे ते घालणार, पोशाख तुमचा, आणि मग ते घालून ते फिरणार. तर यासाठी युक्रेनियन पोलिसांनी सुद्धा एक विचार केला होता की एक शब्द आहे त्यांचा, आपण कसं हाय म्हणतो आपण मराठीत तसं त्यांच्या भाषेत तो एक शब्द आहे. तर तो शब्द फक्त युक्रेनियन्सना माहिती आहे, जो त्यांच्या आर्मीवाल्यांनी एक सिक्रेटली सांगितलं आहे. तर जेव्हा ते कुठल्याही अशा माणसाकडे सस्पिशियसली बघतील की हा माणूस थोडा आम्हाला वाटतोय नाहीये, त्याकडे बघून ते लगेच तो शब्द वापरतात. तर त्यांनी पण त्याच शब्दात उत्तर दिलं पाहिजे. पण रशियाचाही वेगळा शब्द आहे, तर तो रशियाचा शब्द भेटला म्हणजे तुम्ही त्याला हाय केला आणि तो तसा हाय बोलला की तुम्हाला कळलं की हा माणूस इथला नाहीये, आलेला इथून कुठे तरी. असं करून त्यांनी बरीच लोक आमच्या ओडिसा या ह्याच्यातली पकडली. तर मग आम्ही बसला पळालो आणि बसमध्ये बसल्यानंतर बस निघाली या मॉल्डोवाच्या 40 किलोमीटर बॉर्डरसाठी. तर तिथे सुद्धा आता काय झालं, आम्ही जेव्हा बसमध्ये बसलो तेव्हा आमच्या जवळ एक कुठेतरी मिसाईल पडण्याचा आवाज आला, ज्याने आम्ही सगळे एकदम घाबरलो. आणि बसवाल्यांनी मग तेव्हा मिसाईल आपली ही बस जोरात पळवली
कशी कशी करून आणि आम्ही जसं जसं जातोय तिथे आम्हाला बॅरिकेड हे ते सगळे दिसत आहेत. म्हणजे बसचा जरी रस्ता समोर असला तरी आम्हाला असं हलून जायला लागलं होतं, कारण कित्येक लोक एकाच डायरेक्शनला जात आहेत आणि परत युक्रेनची पोलीस आणि आर्मी बाहेर देशात आपल्या शहरातून बाहेर जायच्या ज्या रस्ते आहेत त्यांना ब्लॉक घालतात, म्हणजे त्यांचे रशियांचे टँक्स वगैरे यायला नको. तर या सगळ्यामध्येही आमचा ड्रायव्हर खूप एक खूप चांगला माणूस निघाला की त्यांनी जोरात पळवली बस आणि इथे तिथे मिसाईल तर सतत पडतच होते. त्यात आमचा जीव धोक्यात होता की आम्ही फक्त देवाला हे करत होतो की प्लीज आमच्यावर पडू नको असं, कारण अजून आम्ही काही करू शकत नव्हतो. तर तिथून बस त्यांनी काढली आणि आम्ही साधारण सकाळी 10 वाजता का किती 11 वाजेपर्यंत निघालो आणि तिथे आम्ही 1-2 वाजता त्या बॉर्डरवर पोचलो. तर बॉर्डरवर पोचल्यावर अशी झाली गत की 10 किलोमीटरची ऑलरेडी गाड्यांच्या लाईन लागल्या होत्या. आम्हाला सांगत होती की तुम्हाला आता इथून चालत जावं लागेल कारण तुमची बस तिथे पोचणार नाही. पण आमचा ड्रायव्हर एवढा चांगला होता, त्यांनी काहीतरी आयडिया केली. तो तिकडचाच राहणारा युक्रेनियन नागरिक होता, सो त्याला काय रस्ते माहिती होते. तर त्यांनी 10 किलोमीटर आम्हाला चालून दिलं नाही, तर त्यांनी ही बस असं झाड आपलं ऑफ रोड म्हणजे रस्त्याच्या बाहेर काढून असं जंगलातून असं कुठून तरी घालून आम्हाला बरोबर बॉर्डरच्या एका बाजूच्या जागेवर लावून सोडलं. त्यामुळे आम्ही पहिली माणसं त्या बॉर्डर पोचल्यासारखं झालं. मग आता आम्हाला वाटलं आता आम्ही पोचलो तर आम्ही बॉर्डर क्रॉस करू, तर तसंही नव्हतं. काय झालं, ह्यांनी नेमका रूल काढला 2 वाजता की आता तुम्ही बॉर्डर पार करायचं असेल तर फक्त आधी महिला आणि लहान मुलं हे लोकच फक्त बॉर्डर क्रॉस करू शकतात. तुम्ही आणि फॉरेनर्सना तर ते विचारतच नव्हते. आणि युक्रेनियनमध्ये जे 20 पासून ते 60 वर्षाची जी माणसं आहेत त्यांना सांगत होते तुम्ही परत जा आणि लढा देशासाठी. सो आता 2 वाजल्यापासून आम्ही तिथे बॉर्डरवर उभे आहोत. रात्री आम्ही विचार करते कधी वेळ येईल कधी वेळ येईल कधी वेळ येईल. आणि टेम्परेचर काय झालं, सकाळी तरी टेम्परेचर होतं काहीतरी थोडं गरम होतं की 5 डिग्री असं होतं, पण रात्री 11 होईपर्यंत टेम्परेचर गेलं -5 मध्ये. मग आमचा इश्यू काय झाला, आता आम्ही एवढं सगळे असे एकत्र एकाच अशा जागेत हे एकावर एक पाय ठेवून उभं राहण्याची एवढी पाळी आली, कारण सगळ्यांच्या बॅगा काही काही लोक त्या बॅग ही घेऊन जात होते. मला तेही कळत नव्हतं का, कारण अशा स्थितीत तुम्ही बॅग नाही नेऊ शकत, तुम्हाला फक्त हँडबॅग पाहिजे. मी आईबाबांना विचारलं मी काय, त्यांनी सांगितलं फक्त एक हँडबॅग घेऊन जा, जीव वाचव आणि तू पळ. तर आम्ही तिथे बॉर्डरवर उभे होतो, तर काय झालं दुपारी गर्मीमुळे मला पायाला आलेला घाम रात्री -5 टेम्परेचर झाला तोच घाम बर्फात झाला आणि बर्फामुळे माझ्या पायाला थोडं या राईट साईडच्या पायाला फ्रॉस्ट बाईट सारखं झालं, त्यामुळे मला माझा पायच फील होत नव्हता. आणि त्यात परत मी एका पायावर एक पाय घेऊन उभा आहे ते वजन, त्यामुळे तेव्हा मला ते जे झालं ते मी सांगतो कोणावर नाही व्हायला पाहिजे असं जे झालं ते. खूप म्हणजे अशी स्थितीमध्ये तुम्ही असता की तुम्ही हलवूही शकत नाही आणि काही करूही शकत नाही, परत मागेही नाही जाऊ शकत, फक्त पुढे आणि पुढे ते ज्या बॉर्डर सोडतील तेव्हाच. आणि ह्या जेवणाचेही हाल होत होते, कारण ते प्रोव्हाइड करत होते पण लोक एवढी आहेत की कोण कोणाला ते प्रोव्हाइड करतील, किती जणांना ते प्रोव्हाइड करतील. त्यानंतर मग शेवटी जेव्हा 11 वाजले तेव्हा त्यांनी आम्हाला अलाव केलं की आता तुम्ही आतमध्ये जा कुठे मोल्डोवा बॉर्डरवर. तर मग तिथे आम्ही मोल्डोवा बॉर्डरवर आम्ही पोचलो. तर मोल्डोवा बॉर्डरवर पोचल्यानंतर मग काय झालं, माझ्यासोबत एक माझा मित्र सुद्धा होता, तर त्याकडे हे नव्हतं काय म्हणतात पासपोर्ट नव्हतं, कारण त्याच्या घरावर जेव्हा एक मिसाईल पडली तर त्याचं पासपोर्ट त्यात हे झालं, तर त्याच्याकडे फक्त होती एक कॉपी पासपोर्टची. आता आम्हाला विचार पडला तर आम्ही लोक तर जाऊ पण आम्ही ह्याला असं सोडणार नाही, ऑब्व्हियसली अशा टायमामध्ये तुम्ही कोणालाही मागे सोडू शकत नाही. मग आम्ही हा जो हे होता पेज तो आम्ही तिथे दाखवला मोल्डोवा बॉर्डरवर. तर मोल्डोवा बॉर्डरनी त्यांना घेतलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही सॉरी आहोत पण तुम्हाला इथे थांबावं लागेल, कारण तुमचं लीगल डॉक्युमेंट नाही आहे, कारण पासपोर्टचं तुम्ही कॉपी दाखवून कुठल्याही देशात एंट्री मारू शकत नाही. तर पण ह्या टायमाला वॉर चालू होती, सो एक एक्सेप्शन केस म्हणून तुम्ही एक बनवू शकता. तर ह्या गोष्टीमध्ये मग मी त्याच्यासाठी थांबलो थोड्या वेळ आणि माझे जे दुसरे मित्र होते ते पुढे निघाले, कारण अशा वेळेस तुम्ही थांबू नाही शकत. पण मी तरी पण बोललो की चल ठीक आहे आपल्या मित्राने सोडून चालणार, कारण हा माझा रूममेट होता. तर मग तो तिथे थांबला, मग मी त्यासोबत थोड्या वेळ थांबलो. पण मग त्या अथॉरिटीजनी मला थांबून नाही दिलं, ते म्हणाले तू लीगल आहेस तुझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत तू कशाला थांबतोयस, तू निघायला पाहिजेस, तू इथे नाही राहून चालणार. आणि मग ते सस्पिशन मध्ये मग मी तेव्हा परत बॉर्डरचा वायफाय वापरून आईबाबांना सगळ्यांना विचारलं की मी काय करू, कारण मला मन नव्हतं ऐकत की आता सोडून जा, कारण पण अशा ठिकाणी आईबाबांचा आधी माझ्यावर जीव की तू यश पहिला तू सेफ हो अशा टायमाला.
मी ते ऐकून मग मी त्यांनी जसं बोलले की तुला जायलाच लागेल, आता बाहेर मी थंडीत तर उभा राहू शकत नव्हतो, मग मी निघालो. पण मग मी एकटा पडलो, कारण आधीचे माझे जे मित्र होते ते पुढे गेले. जो आम्ही 10 जणांचा ग्रुप होता त्यात मी आणि हा राहिलेलो मागे. तर आता एअरपोर्टला पोहोचलं तिथे दृश्य वेगळे होते. एअरपोर्टवर आम्ही पोहोचल्यानंतर तिथे वरती जाऊन बघतोय तर तिथे 350 इंडियन मुलं ऑलरेडी होती, झोपलेली होती, टॉवेल घालून काय झोपले. मग आम्हाला करण्यात आलं ही सगळी 26 फेब्रुवारी पासून मुलं इथे झोपलेली आणि पडलेली होती, आणि त्यांचं जेवायचं काय खाण्याचं काय हे काही माहीत नाही कोणाला. तिथे चार्जिंग सॉकेट सुद्धा नव्हते, तर मला तेही नाही माहिती की त्यांनी कसं एनर्जी मोबाईल वाचवली, कसं त्यांनी त्यांच्या पॅरेंटशी कॉन्टॅक्ट केला असावा. आम्ही तर असेच 1 मार्चला पोहोचलेलो तिथे एअरपोर्टवर. आता आम्हाला भारत सरकार आमच्या बसमध्ये एक मुलगी होती जिने सांगितलं की जिने कॉन्टॅक्ट केला एम्बसीशी, रोमानियातल्या एम्बसीशी, युक्रेन मधल्या नाही, कारण युक्रेन मधल्या एम्बसी मधल्या मध्ये कोण नव्हतं. युक्रेन मधला जो एम्बसीला अम्बॅसेडर होता तो ह्या वॉर जेव्हा 24 फेब्रुवारीला वॉर झाली तेव्हा 26 फेब्रुवारीला हा स्वतःच निघून गेला होता स्पेशल फ्लाईटनी रात्री. त्यामुळे आम्ही कॉल करत होतो एम्बसीवर तेव्हा फक्त तिथे 2 जण होती जे खूप रुडली बोलत होते की आम्हाला नाही माहिती काय होत आहे असं. म्हणजे जसं एम्बसीलाच नाही माहिती की आता काय करायचंय म्हणून. त्यामुळे आम्ही युक्रेन मधून तर बाहेर निघण्यात आम्ही स्वतःवरच होतो. तर मग जेव्हा आम्ही एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा हे दृश्य पाहिल्यानंतर आम्हाला तिथे एक अजित म्हणून नावाचा एम्बसीचा एक माणूस भेटला. तर त्या माणसाला मग आम्ही विचारलं की आम्ही असे 42 लोक आहोत, आम्ही काय करावं. त्यांनी आधी आम्हाला सांगितलं की तुम्हाला शेल्टरला जायला लागेल, रजिस्ट्रेशन करायला लागेल आणि कुपन घ्यायला लागेल असं. तर आम्ही म्हणलो आता आम्ही ऑलरेडी मोल्डोवा आणि एवढं सगळं सफर केलंय, 9 तास लाईनीत राहिले, मोल्डोवामध्ये आम्हाला तिथे इथे तिथे जायला लागलं, थांबायला लागलं, त्यामुळे आम्ही आता कुठे शेल्टरला जाऊ शकत नाही, आमच्यात एवढं एनर्जीच नाहीये, आम्हाला प्लीज फ्लाईटवर बसून पाठवा, आम्ही एअरपोर्टपर्यंत पोहोचलो. मग त्यांनी एक आयडिया केली की जेव्हा 26 फेब्रुवारीची मुलं जात होती त्यांच्यामध्ये मग आम्हाला 42 जणांना त्यांनी कसं तरी करून बोलून इंडियन गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीशी बोलून आम्हाला त्यात ऍड केलं. त्यामुळे मग लकीली त्यानंतर मग मी त्या फ्लाईटमध्ये या सगळ्या मुलांसोबत बसून रोमानियामधून मग आम्ही दिल्लीला निघालो. तर तिथे मग आम्ही प्लेनमध्ये बसल्यानंतर तिथे इंडियाचा हे आला होते आपले युनियन मिनिस्टर आपले हे जो ज्योतिराव आदित्य सिंधिया हे आम्हाला भेटले प्लेनमध्ये. तर मग आम्ही त्यांना बोललो, आम्ही त्यांना धन्यवाद केलं ह्या गोष्टीबद्दल की आम्हाला हे प्लेन वगैरे अरेंज केलं तुम्ही वगैरे यासाठी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या तुम्ही मला नका थँक्यू बोला, तुम्ही प्राईम मिनिस्टरला थँक्यू बोला असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी आम्हाला एक रूम दिली आणि सांगितलं आता हे इन्फॉर्मेशन सकाळी जाणार दिल्ली गव्हर्नमेंटकडे आणि मग दिल्ली गव्हर्नमेंट तुमचं तिकीट बुक करणार कुठे तुम्ही मुंबईला जाताय असं. मग तिथे आमचा 1 दिवस गेला, आम्हाला दुपारची फ्लाईट म्हणून सांगितली, ती पण महाराष्ट्राच्या सरकारने उचलली, मग त्याचा आम्हाला धन्यवाद म्हणून. आणि मग त्या फ्लाईटमध्ये बसल्यानंतर मग आम्ही रात्री पोहोचलो इथे मुंबई. तिथे माझे बाबा माझे वडील घ्यायला होते डॉक्टर उदय काळबेरे. तर मग तिथे मग आम्ही आलो आणि तिथून मग आम्ही शेवटी घरी आलो. मग घरी पण आम्ही इथे उतरलो मुंबईला माझ्या मामाच्या घरी उतरलो प्रसाद वेदक यांच्या घरी. आणि मग तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी मी तळ आहे माझे गाव आहे रायगड जिल्ह्यामधले. तर मग तिथे बाबांसोबत मग सकाळी 4-5 तासाचा अजून जर्नी करून आम्ही घरी आलो. तेव्हा मी मोकळा श्वास घेतला की आता सगळं संपले आटपले. पहिला आईला भेटलो कारण माझा जीव पहिला आईमध्येच आहे. मी तर आधी जेव्हा मी उतरलो सुद्धा एअरपोर्टमधून बाहेर आलो तेव्हा मला आईलाच बघायची इच्छा होती, पण माझ्या आईचं थोडंसं आता हात फ्रॅक्चर झाला त्यामुळे त्या येऊ शकत नव्हत्या तेवढ्या लांब. मग मी जेव्हा इथे आलो तळायला त्या पहिला आईला भेटलो तेव्हा मी बोललो हो आता मी माझ्या घरी पोहोचलो. आता खूप ही माझे कलिग्ज आहेत जे ऑलरेडी इथे आलेत ते बोलतात की भारत सरकार येऊन वाचवत का नाही आहे युक्रेनमध्ये. तर अशी गोष्ट आहे की इंटरनॅशनल लॉ प्रमाणे कुठल्याही 2 देशात जर वाद होत असतील तर 3रा देश ह्यात शिरू शकत नाही. तो शिरला तर तो सुद्धा या वादमध्ये ॲड होत होतो जरी ह्यात तुम्हाला रेस्क्यू करायचं झालं तरी सुद्धा. तर मी सुद्धा बघा स्वतःहून मला यायला लागलं बॉर्डरपर्यंत आणि हे खूप आय अंडरस्टँड की खूप डिफिकल्ट होतं, पण अशा काळीच तुम्हाला स्वतःचा जीव घेऊन स्वतःच गोष्टी करायला लागतात. तुम्ही डिपेंड राहू शकत नाही. जरी राहायला ठीक आहे की हां मदत केली पाहिजे होती, पण आता जे चाललंय ते प्रमाणे तुम्हाला वागायला पाहिजे. जसं आता तुमचा जीव तुमच्या हातात आहे, जर बस जात आहे तुम्ही जा,
बस मध्ये मग बॉर्डर मधून जेव्हा भारत सरकार जे काय करते आहे त्यात आपण म्हणू शकतो जसं आता बॉर्डरवर भारत सरकारने केली मदत की आत घेतलं वगैरे फक्त इश्यू होत होता की थोडा मिसमॅनेजमेंटचा इश्यू होत होता हे आय अग्री की भारत सरकारचं रिॲक्शन होतं पण थोडं लेट झालं जसं आधी त्यांनी 3 फ्लाईट ठेवले होते 24, 26 आणि 28 चे पण जेव्हा 24 हमला झाला त्यांनी राहिलेले 2 फ्लाईट कॅन्सल केले त्यानंतर मग लगेच त्यांनी दुसरा फ्लाईट ठेवायला पाहिजे ना जर 24 झालं तर लगेच 25, 26 फ्लाईट तर त्यांनी ठेवले कधी 26, 27 नंतर फ्लाईट ठेवले आणि 1 तारखेला फ्लाईट ठेवले मग ही मुलं जे एअरपोर्टला रोमानियाचे पोहोचले ते 26 तारखेपासून तिथे एअरपोर्टवर राहिले का कारण भारत सरकारची फ्लाईट तिथे अजून 1 तारखेपर्यंत पोहोचलेच नव्हते इंडियाचे आणि रशियाचे जे रिलेशन्स आहेत ते खूप वर्षापासून आधीचे आहेत आणि अशा गोष्टीमध्ये तुम्ही इमोशन्स नाही आणू शकत तुम्हाला नेहमी पॉलिटिक्स हे पॉलिटिकल बघावं लागतं की काय तुमचा यात हे आहे आणि इंडियाचा ऑल टाइम एकच उद्देश होता की टॉक थ्रू डायलॉग म्हणजे डायलॉगनीच तुम्ही ही गोष्ट हे करा वॉर नाही इंडिया सुद्धा वॉरला सपोर्ट करत नाही पण इंडिया आधीपासून म्हणत आली आहे की डायलॉग थ्रू हे प्रॉब्लेम तुम्ही रिझॉल्व करा की हे पुढे अजून जाऊ नको आणि इंडिया अजून सुद्धा रशिया आणि युक्रेनला हेच सांगत आहे पण ही गोष्ट रशियाला पटली आहे पण ही गोष्ट पोलँड किंवा नेटो ह्या सगळ्या देशांना पटलेली नाही आहे कारण त्यांच्याप्रमाणे बघायला गेलं तर ते म्हणतात की आता खूप उशीर झालाय डायलॉग आणि टॉकसाठी आणि ह्याचा आपल्याला बघायला भेटतो हे दृश्य इंडियन स्टुडंट्सवर आणि अजून बघायला गेलं तर त्यांना लवीव ह्या देशा या शहरामध्ये ज्या ट्रेनमध्ये घुसायचं होतं तर ते इंडियन स्टुडंट्स आणि नायजेरियन्स आफ्रिका ह्या लोकांना शिरून देत नव्हतं फक्त तुम्ही गोरे असाल किंवा तुम्ही युक्रेनियन असाल तर तुम्हाला एंट्री असं तर आणि परत बॉर्डरमध्ये पण ते जाऊन देत नव्हते आतमध्ये पहिलं फक्त युक्रेन ते ठीक आहे नॅशनल आहात नॅशनॅलिटी पहिले युक्रेनियन असेल तर पण तुम्ही मारायला नाही पाहिजे हे चुकीचं आहे तर फॉरेनर कोण जात असेल त्याचा सुद्धा जीव सेम आहे जो युक्रेनियनचा आहे तुम्ही सगळ्यांना या अशा वेळेस मदत केली पाहिजे ना की त्यांना तर अजून एक गोष्ट अशी घडली ही एक गोष्ट झाली आणि दुसरी अशी गोष्ट होती की काय काय आफ्रिकन्स आणि काय इंडियन्स बोलतात की ते वायर जे असते बॉर्डरची फेन्स असते ते फेन्स वर करून आत जाऊन पलीकडे पळायला बघत होते तर ते करताना युक्रेनियननी आधी त्यांना वॉर्निंग दिली की परत जा म्हणून पण हे लोक यांचा जीव घेऊन पळण्यात एवढे हे झालेले की शेवटी युक्रेनियन्सनी त्यांना मारून मारून परत पाठवलं तर ह्या गोष्टीत बघाल तर दोन्ही साईडून चुका घडल्या की इंडियन्सनी पण काय काय असं केलंय आणि काय काय मध्ये युक्रेनियननी सुद्धा इंडियन लोकांवर आपल्या हे पोलँडला झालेलं आहे ते खरं आहे असं याच व्यतिरिक्त माझा एक फ्रेंड होता जो पोलँडमध्ये होता जो त्यांनी पोलँड बॉर्डर क्रॉस केली तर त्यांना उचलून तिकडच्या सोल्जर्सनी परत चिखलात फेकलं आता ह्या गोष्टीमध्ये ते टेम्परेचर -5 आहे चिखलात फेकल्यानंतर उठल्यानंतर जेव्हा ते पाणी त्याचं बर्फ झालं तर त्याला किती पुढे फ्रॉस्ट बाईट काय येऊ शकतं आता माझंच बघा फॉर एक्झाम्पल मी जेव्हा 9 तास तिथे उभा राहिलो होतो मोल्डोवा बॉर्डरवर सकाळचं टेम्परेचर होतं थोडं गरम लाईक 5 मला घाम सुटला पायाला शूजमध्ये आणि तोच घाम जेव्हा रात्री 12-11 वाजले बॉर्डरवर त्या -5 टेम्परेचरमुळे तो घाम माझा बर्फ झाला त्या बर्फामुळे मला माझा पाय फ्रॉस्ट बाईट सारखा मला फील होत नव्हतं जो अजून सुद्धा नाही होते पण तर असं म्हणजे ह्या टायमाला तुम्ही लोकांवर थोडं जास्त अजून काइंडली बिहेव करायला पाहिजे ना की असं मारहाणी जेव्हा ऑलरेडी लोक स्वतःचा जीव घेऊन पळत आहेत असं आणि आम्हाला असं वाटतंय की का हे झालंय कारण युक्रेनमध्ये आता युक्रेनला जायचं होतं नेटोमध्ये तर रशियाच्या पुतीनला हे पाहिजे नकोय की युक्रेन नेटोमध्ये जावं कारण जर युक्रेन नेटोमध्ये गेले तर अमेरिका हे युक्रेनच्या ईस्ट साईडला डॉनबास नावाचा एरिया आहे तिथे ते लोक मिसाईल डिप्लॉय करून मॉस्को रेंजमध्ये येतात सो रशियाचं म्हणणं आहे आमच्या शेजारी तुम्ही असे गोष्ट नकोय की नेटो सारखं कुठलं की अमेरिकाचं हे सैन्य आमच्या शेजारच्या देशात नकोय पण युक्रेनचा जो प्रेसिडेंट आहे झेलेन्स्की तो म्हणाला की नाही मला माझ्या देशाचं संरक्षण पाहिलं म्हणून मी नेटोला जॉईन होतोय कारण ऑलरेडी 2014 रशियाने युक्रेनवर हमला केलाच होता डॉनबास एरिया क्रीमिया हे रशियाने घेतलं म्हणून मग झेलेन्स्की म्हणाला मी जाणार नेटो तर हे पुतीन म्हणाला की तू जायच्या आधी मीच तुला पकडणार असं तर हा होता आपल्यासोबत यश काळबेरे जो सुखरूप आपल्या घरी परत आलेला आहे अजूनही तिकडे बरेचसे भारतीय नागरिक अडकलेले आहेत आणि ही परिस्थिती कधीपर्यंत निवडली याबद्दल आता तरी आपण सांगू शकत नाही परंतु
त्या ठिकाणी अडकलेले भारतीय नागरिक सुखरूप आपल्या घरी परत यावे एवढीच प्रार्थना। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।